लाईफच्या नेटवर्कमध्ये येतं जेव्हा दुःखाचं कंजेशन, सारी सुख आउट ऑफ रेंज, लाईफ फुल ऑफ टेन्शन, अशा वेळी करायला तुम्हाला फ्रेश घेऊन आलो आहोत लाफ्टरचं पॉवरफुल सेशन, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मग स्वागत करूया तुम्हाला नॉनस्टॉप हसवण्यासाठी. 25 सेट टॉवर उभे करायला सज्ज झालेल्या हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं आणि स्वागत आहे इथल्या 25 ना जुजबी जुजबी म्हणत अनलिमिटेड दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिंधास सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल प्रसाद ओक. मंडळी, आपल्या या हास्य जत्रेत लाफ्टरच्या पॅकेजला टॉपअपची जोड देण्यासाठी मान्यवर पाहुणे इथे नेहमीच येत असतात. आज देखील ते इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. प्राजक्ता हरमघर आणि अंशुमन विचारे. प्राजक्ता अंशुमन, तुमचं महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू, थँक्यू. मी तुम्हा दोघांनाही नम्र विनंती करते की तुम्ही आपापल्या गावच्या इनामदारांबरोबर स्थानापन्न व्हावं. बघूया कोण होत आहे ह्या आठवड्याचा कॉमेडीचा जहागीरदार, कोणाला मिळतोय ह्यो मानाचा फेटा आणि कोणाचं लागतंय सात बऱ्यावर नाव. पण त्याआधी बघूया हा कॉमेडीचा बंदा रुपया कोणाला देतोय मानाचा पहिला कौल. रेडी? हास्य बुद्रुक. मंडळी, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ही म्हण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही आपण फसायचे ते फसतोच. अशीच धमाल फसगत आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य बुद्रुकचे खंदे विनोदवीर मंदार अन्विता आणि त्यांच्याबरोबर ह्या आठवड्याचे मान्यवर पाहुणे, अर्थात लाफ्टरचा धमाका अंशुमन विचारे. नाही 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 नाही. अगं ऐक ना. काय? अगं प्लीज हो म्हण ना यार लग्नासाठी. अगं अगं तुझा फोटो बघता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो ग. मी काय करू? अगं रस्त्यावरच्या खड्ड्यांपेक्षाही जास्त खोलात पडलो यार तुझ्या प्रेमात. तू जा रे. आहे नाही नाही ऐक नाही ना. मला सांग काय काय नाहीये माझ्याकडे. अरे काहीच नाहीये तुझ्याकडे. निदान डीपी ठेवावा इतपत तरी बरा नवरा असावा रे. तुला माहित नाही मी कोण आहे ते. मला जाणून घ्यायचं नाहीये तू कोण आहेस. तू कोणी असलास ना तरी माझ्या अंशू इतका भारी मुळीच नाहीयेस. अंशू? माझा अंशू. नाही माझं मन. नाही माझा विचारे अंशू. भाई और बहनों, लीजिए पेश है आपके सामने आपका प्यारा कॉमेडी का दुलारा जिसको 2 एपिसोड के बाद बुलाना ही पड़ा. वो सबको प्यारा आपका चहिता अंशुमन विचारे. चारे 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 अंशु. अन्विता. अंशु. अनवु. अंशु. औ अम आ. 12 खडी काय बोलताय? हा कोण खडी मला दगड? जाऊ दे रे. तू कुठे होतास? कुठे काय, एंट्रीची वाट बघत होतो. म्हणजे मी हाक मारली आणि तू लगेच आला म्हणजे का? येणारच. नाही नाही येणारच. गेस्ट म्हणून बोलवलंय ना, मेंटर म्हणून बोलवून बघ. बघ कसे तारकांचे घोळ सांगतो ते. मला माहितीये आल्याला अपमान. ते पण नवीन जोडी कडून. माझी प्रतिष्ठा कमी झाली की डेअरिंग वाढले तेच कळत नाही. हे बघ भाऊ, त्या समीरच्या नादी लागू नकोस. का? त्याला दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक चालायची सवय आहे माहितीये का तुला. आमचा विराट कोहली आहे तू. विराट कोहली? आमच्या वेळी थरथरट कोहली होता तो. त्याने कुठे कुठे जाई पसरले आमचं आम्हालाच माहिती आहे. काय विशाखाला विचार, शूटिंग संपलं रात्री मला फोन करते, अंशू कुठे असतो? खूप त्रास होतोय मला, कधी येणार? आता तिला माझं महत्व कळतंय. बाबांनी याच्याशी लग्न ठरवलंय. याच्या बरोबर? हेच का ते वाळलेल्या झाडावरचं माकड? हे बी करायचं नाही. 1 2 3 4 5 ठाप देन ठापकन असेल. वाव अंशू, व्हॉट अ पंच. ठाप ठाप. वाव. अरे
अगं तुला कळतंय का, तुम्ही दोघं असं फिरायला गेलात ना तर लोक म्हणतील अगं हिमगौरी बाकीचे सहा बुटके कुठे आहेत. उंचीवर जायचं ना? नाही नाही आपली वाट तुला माहिती नाही, आपल्याला जर नडतो त्याला आपण फोडतो. वाव अंशू नडतो फोडतो वाव. फोडतो म्हणे अगं याला दह्यांडी सदा बाल गोविंदा म्हणून पण बोलवत नाही. माझ्या अंशूला काही बोलायचं नाही. ठीक आहे ठीक ठीक आहे. पुढचं विसरलाय का? नाही ठीक आहे. तुला माझ्याशी लग्न नाही करायचंय ना? ठीक आहे मिळेल त्यात सुखी राह. ए मिळेल त्यात काय, तुझ्या परडेविषयी बोलत नाही आम्ही. आमच्या लग्नाविषयी बोलतोय. आणि तुला काय वाटलं फालतू आहे सांगायला? अरे आपण डिप्लोमा होल्डर आहे, डिप्लोमा होल्डर. आणि 3 वर्षाचा डिप्लोमा 7 वर्षात केलाय पटकन. कशाला सांगतीये 7 वर्षाचं उगर कोणाला का? ठीक आहे. आणि भाई तुला माहितीये का काय काय पारसनीस इंटरनॅशनल हायस्कूल माहितीये? याला काय माहिती असं म्युन्सिपाल्टी मध्ये शिकलेला. त्या हायस्कूलच्या बाहेर 2 रिक्षाच्या पोरांना आणायला असतात ना, त्या आपल्या असतात भाई. एका पोरामागे 300 रुपये मिळतात. अशी 9 पोरं सोडतो आपण. बोल 300 × 9 किती होतात? 2700. हा तेच ते हा तेच ते. त्यांना सकाळी आपली रिक्षा आहे ना, सकाळी भाजीला असते, दुपारी कॅटरिंगला असते, संध्याकाळी भाड्याला असते. दिवसाचे 1200 30 × 12 किती होतात? 36000. तेच ते तेच हा तेच. अभ्यासातला किडा असू दे पण भाई तुला माहितीये मेंटेनन्स फेंटेनन्स सगळं डिडक्ट केलं ना तर 15000 प्रॉफिट असाच कमवतो आपण. 15000 म्हणजे काय? आणि हे तर काहीच नाही भाई. तुझ्यासाठी सांगतो आयरियामध्ये आपल्याला ना व्हॉइस ऑफ SP मोहम्मद रफी बोलतात. व्हॉइस ऑफ SP मोहम्मद रफी. हा स्पेशालिटी आपली. कसं वाटलं गाणं? तुला मिलन बार माहितीये? तुला काय माहिती हा गुत्त्यावर जाणारा माणूस, त्याला काय माहिती? मिलन बार मध्ये आपला गाण्याचा प्रोग्राम असतो. अच्छा अच्छा अच्छा. 900 रुपये आपल्याला पाकिट आहे पण फार्माइशीवर 3500 अशी टीप मिळते. 3500. वाव अंशू तू किती ग्रेट आहेस. चल काय म्हटलं? आणि आम्ही आमच्या हक्काच्या घरात पण राहायला जाणार आहोत. ते कसं काय माहितीये? काय जोगेश्वरला आपली चाळ आहे. तुमची आपल्या म्हणजे भाडतरीच होतं तिकडे पहिला पण नंतर स्वतःच झालं घर आपलं. आणि ती चाळ आहे ना सगळ्यांच्या साया घेऊन ना रिकन्स्ट्रक्शनला पाठवली आपण. तिथे नवयुग बिल्डर येणार आहे. नवयुग? हा तिथे सावंत साहेब मोठा साहेब. हा तिथे आपली जाम घसट आहे. त्याला अंशुबाई शिवाय काही चालतच नाही. सगळ्यांना 300 स्क्वेअर फीटचा एरिया दिलेला आहे. फक्त आपल्याला 350 स्क्वेअर फीटचा एरिया दिलेला आहे. 350 स्क्वेअर फूट म्हणजे काय? मला ना आता एक मिनिट जरा एक फोन करतो मी. कोणाला करतो? एक मिनिट. हा काय जळला भाई. हॅलो. हा हॅलो. हा सावंत मंदार बोलतोय. हा सावंत मंदार. हा ते अंशुबाई माहिती आहे का तुम्हाला? हा हा हा. त्यांना आपण एक 1500 स्क्वेअर फूटचं घर देऊ. बर बर. हा एक मिनिट त्यांच्याशी बोला. कोण आहे? ते नवयुग बिल्डर सावंत. अरे सावंत. हा तुझ्या पण ओळखीचा? हो हो. हा सावंत साहेब. हा साहेब बोला ना साहेब. हा भाई. हा साहेब. हा ते 350 1500 देतो आपल्याला भाई. आई शपात. अरे हाय कोण भाई? पण कोण अच्छा हे अच्छा हव हव भाई आलो कोण हाय कोण तुम्ही यार? मंदार पारसनीस. ते कळला पण हाय कोण तुम्ही? ते नवयुग बिल्डर परत अल्फा इंडस्ट्रीज. हा ते सगळं आमचंच आहे. हो हो. नाही आता कसं आहे अनविता तुम्हाला लाईक करते म्हटल्यावर ते जे घर दिलंय ना मी तुम्हाला ते गिफ्ट म्हणून घ्या. भाई तू म्हणजे बरं मला सांगा ती तुम्ही रिक्षा कुठे चालवता? ते पारसनीस इंटरनॅशनल हायस्कूल. त्याचा मी चेअरमन आहे. एक काम करा उद्यापासून रिक्षा बंद करा. नको ना भाई. काय चुकलं बोललं ना भाई? 300 रुपये आपण 250 रुपये रिक्षा चालवतो भाई. नको ना. नाही नाही तसं नाही. रिक्षा बंद करा आणि आमच्या जे स्कूल बस आहेत ना त्या चालवा. अजून काय काय हो तुमचं? तसं काय माहितीये का बरचसं असल्यामुळे ना फार असं काही लक्षात राहत नाही माझ्या. म्हणजे आमचे बाबा आहेत ना दुसरे हरिश्चंद्र आहेत असे वाटत बसतात. आमच्या 2 नोकरांना वाटले तसे सलून. हो एकाला उघडून दिलंय केस कापण्याचं दुकान आणि दुसऱ्याला केस लावण्याचं. हे काय आमचे पहिले गिरायक इथेच आहेत. समीर दादा हे केस लावलेले? अरे डिस्काउंट दिलंय. काय का? बजेट नाही परवडत ना. अच्छा अच्छा अच्छा. एक उपटून बघू प्लीज. त्यापेक्षा पंच उपटण्याचा प्रयत्न कर ना.
तिथे कधी उपटून टाकली कळण पडले तुला. अगं असं काय भाई भाई जाऊ दे ना भाई, अजून काय काय तुमच्याकडे सांगा ना भाई, लय लय मोठी यादी हो तुमची. आता काय हे सगळं इंडियातला संपलं, इराण मध्ये आमची विहीर आहे. इराण तेलाची तेलाची विहीर येस. आणि दुबई मध्ये डायमंड चे शॉप्स आहेत, शोरूम्स आहेत. एवढं आहे सगळं भाई. हो भाई तुम्ही तर आपलं येड लावलं भाई एकदम. तू छान गातोस पण. नाही आपलं हे बाथरूम सिंगर आपण असं काही नाही. एवढं कुठे गायचंस तू? ते मिलन बार कॅन्सल. नको ना भाई तेवढी मिळते ना. तिथे गाण्याऐवजी आमचं सेव्हन स्टार हॉटेल आहे पॅरिस शेरटॉन, तिथे येऊन गा तू भाई. ते हॉटेल तुमचं आहे? हो ते हॉटेल तुमचं आहे भाई. हो अरे त्या हॉटेलच्या आजूबाजूला किती वेळा फिरलोय भाई, असं वाटलं कधी आपल्याला जायला मिळेल हॉटेलमध्ये भाई. एक काम कर, परवा माझा बर्थडे आहे म्हणजे माझ्या बर्थडेला शान येणार आहे, श्रेया येणार आहे, अजून बरेच जण येणार आहेत. ओके तू येऊन गाशील? गाशील ना, बर्थडे आहे ना भाई, गाणार ना. गा गा. चालेल 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 भाई. मंदू मगाशी काय म्हणेल मंदूटी, आणि आता मंदू लाडा न म्हणाले ना. श्रेया आणि शान नंतर तुझ्या पार्टीत हा छपरी गायक गायला तर आपल्या कंपन्यांचे सगळे शेअर्स जातील. आपल्या आणि छपरी? हो आतापर्यंत टपरीवर माझ्यासोबत चहा पित होती, आता छपरी. मी काय म्हणते मंदू, कसं वाटेल माझ्या नवऱ्याच्या बर्थडे पार्टीला अशा गायकांनी घाण केली तर? हा कुठे नवरा, आपण लग्न करणार होत ना. लग्न? मला आताच रिअलाइज झालंय की मी एक घरंदाज मुलगी आहे. घरंदाज? आतापर्यंत घरच्यांचा अंदाज चुकून माझ्यावर लफडी करू तेव्हा ना दिसलं तुला. प्लीज तुझ्या एकतर्फी प्रेमाला आपल्या लफड्याचं नाव देऊ नकोस. मला माझ्या आई वडिलांच्या इच्छेचा मान ठेवायलाच हवं. माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी जी व्यक्ती निवडली तीच बरोबर आहे. अरे नाही 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 सॉरी सॉरी हा नाही, म्हणजे कसं आहे माहितीये का, मला तुमच्या पवित्र प्रेमाची आठ नाही यायचं. हे नाही नाही पवित्र वगैरे काही नाही, हा मागे लागलाय. काय पण बोलतो तू आता? नाही नाही अरे असू दे असू दे, कसंही असू दे, काय प्रॉब्लेम नाही. पण एक अनविता एक सांगू का तुला? नाही कसं आहे ना, माणसाच्या चेहऱ्यावरून त्याची लायकी ओळखत नको जाऊस ग, त्याचं मन महत्वाचं आहे. हा चल येऊ मी भाई. हा तिला कल्टी दिली, मला नाही देत आहे ना तुम्ही. माझं काय माझं काय? तू एक काम कर, तू माझा पर्सनल सिंगर होशील का? पर्सनल? अरे म्हणजे मी बोर झालो की गाऊन दाखवत जा ना. क्या बात है, क्या बात है, सुपर्ब. जाणून घेऊया हा परफॉर्मन्स आपल्या सरपंचांना कसा वाटला. सई हाय. अंशू हाय. परत आज मॅजिक, तू आलास की मॅजिक कन्फर्म. आणि दोन एपिसोड नंतर तू आलेला आहेस, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालेलं आहे. वी लव यू. थँक्यू थँक्यू. अन्विता तू आज जे कॅरेक्टर केलंस ना, त्या कॅरेक्टरला आमच्या सांगलीच्या भाषेत काय म्हणतात माहितीये का? बिनबुडाचा गड्डू. म्हणजे ज्याला बुडच नसतं इकडे तिकडे. छान केलंस, मला तुझी बॉडी लँग्वेज आणि तुझं ते लाडी गाव खूप आवडलं. मंदार, मला अजून तू खुलणं अपेक्षित आहे आणि कशाचीही काळजी न करता ते तू करावंस अशी माझी अपेक्षा आहे. तर ती प्लीज अपेक्षा पूर्ण कर. छान झाला परफॉर्मन्स. थँक्यू थँक्यू. प्रसाद. अंशू पुन्हा एकदा तुझं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. आणि हर हुन्नरी अष्टपैलू कलाकार आहे आणि असे अशा कलाकारांचं आपण वारंवार इथे स्वागतच करतो. आणि जसं तू म्हणालास की लगेच दोन एपिसोडनंतर तुला बोलवलं, तर ही जी साद आहे ही आमच्यापेक्षा महाराष्ट्राने तुला दिली असं समज. आणि उत्तम, तू नेहमीप्रमाणे उत्तमच होतास. मंदार अन्विता, मला तुम्हाला असं सांगायला आवडेल की या जत्रेतलं, या जत्रेची जी मेजवानी आहे त्या मेजवानीतलं मेन ताट जे आहेत ना, त्या मेन ताटातले मेन पदार्थ तुम्ही दोघे आहात. तुम्ही पोळी आहात, तुम्ही भाकरी आहात, तुम्ही भात आहात, तुम्ही आमटी आहात, तुम्ही भाजी आहात. आणि येणारे पाहुणे आहेत ना, हे आंब्याचं लोणचं आहे. पण मुळात खूप वर्ष मेहनत घेऊन बनवलेली अत्यंत चविष्ट अशी अख्खी थाळी आहे ते लोणचं. म्हणजे इथे ते लोणच्याचं काम करत आहे. तर ते जेव्हा तुमच्या ताटात पडतं तेव्हा त्या लोणच्याची जबाबदारी वाढवण्याचं काम तुमचं आहे, त्याची लज्जत वाढवण्याचं काम तुमचं आहे. सो त्यालाही वाटलं पाहिजे की येस, अरे आपण अशा भारदस्त ताटात जाऊन पडलो की याचं नाव ते. हा माझं म्हणणं काय तुम्हाला कळलं असेल अशी मला अपेक्षा. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता जाणून घेऊया गुण. सई 9 गुण. प्रसाद 8.5 गुण.
थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मंडळी, तुम्ही कधी जंगलात हरवलात का? नाही. आपले समीर आणि विशाखा हरवलेत, तेही घनदाट जंगलात. बघूया तिथून ते कसे बाहेर पडतात. जोरदार टायनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे इनामदार समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. Wow! Wow! This jungle is so handsome! So delicious! Wow! It's so gastrologic! काय म्हणाला शेवटचं तुम्ही? ही गॅस्ट्रोलॉजिक. ऍस्ट्रोनॉशिंग असा शब्द आहे तो. इंग्रज हा देश सोडून आता 70 वर्ष झालं गेले. आता त्यांच्यावर सुडगून काहीच फायदा नाही मॅडम, कळलं का? काय झालं? त्यात माझी नाजूक कंबर. कुठे? रस्ता कुठे? रस्ता हरवलोय ना आपण. तुम्हाला सांगतो भाई, आपण रस्ता हरवलोय. आपल्या बरोबर सगळे टुरिस्ट होते ना, ते सगळे हॉटेलला पोहोचले असणार. मी सांगतो तुम्हाला, मी इथे भर खटलोय. तुमच्या स्क्रिप्ट सारखे. एक मिनिट, दर वेळेला मी ऑब्झर्व केलाय, पर्सनल तुम्ही सुरू करता. एक वेळ धनश्रीने एक्सप्रेशन दिले या वाक्यावर माझा विश्वास बसेल, पण तुम्ही एवढा शिकलेला आहात याच्यावर माझा विश्वास बसणार नाही. प्लीज, मला ना काही ऐकायचं नाही मॅडम. आपण आपण इथे अडकलोय ना संकटात. मदतीसाठी हाक मारा. हाक मारा. बचाओ, बचाओ, मेरी इज्जत को खतरा है. अरे काय बोलताय तुम्ही? अरे काय खतरा आहे तुम्हाला कळतंय का? इज्जत को खतरा आहे म्हणजे मी जणू काही शक्य आहे का ते? स्वतःहून मी कशाला मौत का कुवामध्ये उडी मारू? मी तसा नाही हो, मी नाहीये तसा. शिंसे कुछ होता ही नहीं. हे उचला, हे उचला. जंगलात कचरा पडलेला मला चालणार नाही. उचला. ओके ओके सॉरी. हा अरे यार, रात्र झाली यार, तुम्हाला सांगतो यार, आता यार इथेच काढावे लागेल. वा काय कसे ते काय जा जाऊन या पोटात. अरे बेडकाचा आवाज आहे तो. एवढा मोठा आवाज येईल का? ड्रायव्हर एवढा येईल का? आणि मला कळतं कोणासमोर काय ते. मग तुम्ही काय अख्खा बेडूक जिवंत केलेला? अरे बेडकात म्हणजे बाहेर बेडका आहेत ना, त्यांचा आवाज आहे. ओके 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 सर. परिस्थितीचं गांभीर्य ओळखा जरा तुम्ही मॅडम. सॉरी सॉरी, गांभीर्य ओळखायचंय हे काय? लिखाणात काही नसलं की असंच करावं लागतं. गप्प बसा. तिसऱ्यांदा पर्सनल बोलताय मला ना. आई शपथ सांगतोय, तिसऱ्यांदा बोलताय पर्सनल तुम्ही मला. कळतंय का आपण कुठे आहोत? जंगलात आहोत. हो, इथे वाघ बिघ येऊ शकतो कोणत्याही क्षणी. हे काय? वाघ. मला वाघाबरोबर सेल्फी काढायचा. म्हणजे वाघ असा मोबाईल घेऊन उभा तुम्ही त्याच्या पोटात असा का? मी त्याच्या खांद्यावरचा हात ठेवणार आणि मग सेल्फी घेणार. वाघ आडनावाचा माणूस नाहीये तो. वाघ आहे, जंगलातला वाघ आहे तो. कळतंय का तुम्हाला? काय करताय आता? काय करताय? तयारी करते. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, वाघाच्या पुढे तुम्ही फास्ट धावू शकाल? मला कुठे वाघापेक्षा फास्ट धावायचंय, मला फक्त तुमच्यापेक्षा फास्ट धावायचंय. व्हॉट्सअप वरचे विनोद ना एवढे सिरियसली घेऊ नका. हा लिखित आहे मला. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पर्सनल बोलू नका. सांगून ठेवतोय मी कुणाच्या नादी लागतोय. एकतर मी रस्ता चुकलोय यार. हा ते बरोबर आहे, यु आर राईट. तुम्ही तर खरं तर चौपाटीवर मालिशवाला व्हायला हवं होतो, चुकून अभिनय क्षेत्रात आलात. यार काय पाहिजे यार, सतत पर्सनल बोलतोय यार. तुम्हाला कळतंय का यार, इथे आपण जंगलात रात्र एकटी काढायची आहे यार. मी आहे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझं ठरलं. आपण ना इथे मस्तपैकी इथे जंगलातच जाऊया आणि आपला आपला संसार थाटूया. हे लव्ह स्टोरी सिनेमा सारखं.
लव्ह स्टोरी? अरे गप्प बसाओ बाबा, काय असं नाही हो ते, काय बोलताय तुम्ही? किती मस्त वाटेल म्हणजे बघा ना, तुम्ही असं जंगलात जायचं, मग तुम्ही जंगलात लाकड तोडायची, मग तुम्ही नदीतलं पाणी आणायचं, त्याचं घरात ओतायचं, मग माझ्यासाठी जेवण करायचं, मग तुमच्या हाताने मला भरवायचं आणि मग मी ती जेवेन. वाव भाई, तुमचे एक लक्षात येते का, या सगळ्यात फक्त मी एकटाच काम करतोय, तुम्ही फक्त जेवताय. अरे हो का काय असं करू नका हो, कळलं का? एक तर तुम्ही माझ्या मागे मागे तिकडे आलात. नाही नाही, मी तुमच्या मागे नाही, तुम्ही माझ्या मागे मागे. एक सेकंड, तुम्ही माझ्या मागे आलात? खोट बोलू नका, तुम्ही माझ्या मागे मागे आलात. माझ्या अशा अलौकिक आणि आव्हानात्मक सौंदर्यात तुम्ही घायाळ झालात. कसे झाला घायाळ? घायाळ झालात. झालात की नाही? हे काय बघा चेहऱ्यावर दिसतंय, तुम्ही आत्ता मला प्रपोज म्हणाल. तू का गळ्यात पडतेस भावाने माझ्या? आणि कुठलं अलौकिक सौंदर्य, अचानक आलीस ना तर बुवा आल्यासारखं वाटत मला. जा मला, हे बघ बाई, हे बघ हात जोडतो मी तुमच्या, कळलं का? सिरियसनेस बघा, इकडे रात्र घालवायची ना इकडे आपल्याला. चला रात्र रात्र रे बाबा, चल ये इकडे, हे बघा हे बघा, हे जे मचाण आहे ना, या मचाणावर आपल्याला रात्र घालावी लागेल, कळलं? मचाण आहे, मचाण आहे, मचाण आहे. लिहिता लिहिता टाळलेले विनोद करू नका हो तुम्ही, हे मला सुचले नसतील असं तुम्हाला वाटतंय? याच्यावर तुम्ही चढायचं? बापरी केवढं उंच ही, बापरी याच्यावर चढायला तर मला शिडी लागेल. या शिडशिडीत मुलीसाठी शिडी नको का? लोखंडी. लोखंडी शिडी? गच्चीवरची पाण्याची टाकी आहे. मचाण आहे हो, जंगलातलं मचाण आहे, तुम्हाला चढायचंय त्याच्या, मी मदत करतो, या चढावर, एवढंच आहे. हा चढा. एक मिनिट, मी माझा अभिनय करते. वा चढले बुवा. हा आईला, आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल यार, हत्तीवर माणूस खाली. येतोय मी या मचाणावर उड्या मारून पाण्याला. वर येतोय मी, हात द्या मला जरा. बसा आता बसा, या मचाणावर आपण रात्र काढायची आहे. वाव, ऐका, आवाज करायचा नाही, कळलं? जंगली श्वापद खालून फिरतात. इथे बघा माकड, अय्या ते माकड, ते माकड हे अस का जात? हेच माकड सईला चावलं होत. म्हणजे राक्षस सिनेमाचं शूटिंग होत ना, तिला माकड चावलं. सई काय किस्सा होता सांग. सई सांग काय किस्सा होता? चावलं. खूप छोटं माकड होतं, खूप क्यूट आहे म्हणून मी गेले, तर त्यांनी माझा हात धरला आणि डायरेक्ट तोंडात घेतला आणि चावलं. त्याची 5 इंजेक्शन मी 3 वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये घेतलेली आहेत. बघितलं मी खोटं बोलतोय? आता प्लीज शांत राहा, ओके? फक्त ऑब्झर्व करायचं. काय करायचं? ऑब्झर्व, ओके? तिकडे बघा माती. शांत बसा जरा. शिवा मला कंटाळा येतो शांत बसायचा. ऐका ना, आपण ना भेंड्या खेळूया इथे. भेंड्या? चल वेळ लागलाय का? खेळूया ना भेंड्या. नाही सांगितलं ना मी. भेंड्या खेळूया ना. नाही सांगितलं मी. मचाणावर उड्या मारी ना आता. खेळूया भेंड्या. आपण ना प्राण्यांच्या नावाच्या भेंड्या खेळूया. प्राण्यांच्या नावाच्या? वेळ लागलाय का? एवढी नावं माहिती आहेत काय? अरे मी बुलाजी आणि झोटणी. कुठला झोटणी? कुठला झोटणी? कुठला बुलाजी आहे ना? तुम्ही सुरुवात करा. प्राण्यांच्या नावांच्या भेंड्या. नाग. ग. गाढव. ओ ओके, ठीक आहे. गाढव. विंचू. विंचूच. चेंडा. कुठला प्राणी? चेंडा. चेंडा? तुझ्या बापाने ठेवलाय चेंडा नावाचा प्राणी? चेंडा कुठून आला? प्राणी गेंडा असतो. गेंडा? चिडलेला जो गेंडा असतो ना त्याला चेंडा म्हणतात. कोणी सांगितलं? मी अभ्यास केलाय झोटणी. चेंडा काय? चेंडा. चेंडा. चल 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 चल. नाही नाही, शो वरून दुसरं नाव घे ना, तर नाही खेळायचं मला. चल. चित्ता. शिविका दिली? शिविका दिली. शिवी कुठे दिली? आता म्हणाली काय तू? नाही नाही, मी चित्ता म्हणाले. तुम्ही काहीतरी ऐकणार चुत्ता. बरोबर. मला मी एक शब्दही बोललो नाही अजून. एक मिनिट, मी म्हटलं तुम्ही ऐकण्यात चुकता आणि मग माझ्यावर चिडता. एक मिनिट, माझ्यावर चिडता असं म्हणाले मी. नीट म्हणा, ड कुठे घालता मग? तुम्ही ऐकत नाही. स्पष्ट येऊ दे बाहेर. चिडता? हा चिडू नका ना. चित्ता. चित्ता. त आला. तरस. सस्सा. सस्सा. सांबर. इडली.
काय सॉरी 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 ओके ओके काय आलं माझ्या र ना ओके एक मिनिट ह र र पाय वर घ्या नुसते पाय जातील खालून उभर घ्या र र र हा अय्या टेडी बेअर नाव अस्वल आहे अय्या रामटे अस्वल आहे ते वाव अस्वल अस्वल ई आहो आहो एक मिनिट एक मिनिट ऐका आलं 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 हा मी काय म्हणते ऐका ना ऐका ना मी असं ऐकलंय ऐका माझ्याकडे बघा मी असं ऐकलंय की अस्वल ना माणसांना फक्त 5 मिनिटात गुदगुल्या करून हसू शकत हो हो आणि तुम्हाला 5-5 पानं लिहावे लागतात खरंय की नाही म्हणे बोल नका हो ते अस्वल हो जंगली अस्वल हो ए त्याला काय घाबरायचं ए अस्वला ए टेडी बिअर बाई जाऊ नका ए अस्वला ए वेड्या ए बापरे तुझ्या अंगावर किती केस ध्यानाने थोडे सांगून ठेवतो तुम्हाला अरे काय चाललंय बाई तुम्ही कमाल करताय हो तुम्ही घाबरत नाही का या अस्वलाला मी नाही घाबरत त्यात काय घाबरायचं एका गोष्टीचं मात्र कौतुक केलं पाहिजे बाई तुम्ही घाबरत नाही हो प्राण्यांना वगैरे मला वाटलं चेहऱ्यावरून वाटत नाही तसं या तुम्ही माझं कौतुक करताय हाऊ स्वीट इज दॅट बघू इकडे बघा आय लव्ह यू म्हणा ना अरे जाऊ दे सोड त्यांना कुठेतरी बघितलं यार मी कुत्रा होता नम्रताच्या स्किट मध्ये शेजारी होता नक्की काय म्हणून आलायस इंडस्ट्रीत तू सूर्याचा रोल दिला ना तरी त्याने जशील बावळ्या जगातलं कुणी तुला घाबरून मरू शकत नाही शपथ साधा बेशुद्धने पडते तुला बावळ्यात आता बघत काय बसला असं त्या खिशात काय बघ मी एवढ्या माधक सौंदर्याने इथपर्यंत घेऊन येते सावजाला याला काहीच करता येत नाही रिडिक्युलस काय बघ काढ हे स्किटचे विषय आहेत या खिशात काय कर्जाचा अर्ज ए कोणाला पकडलंस तू अरे काय स्टँडर्ड माणूस पकडायचा ना एक लेखक पकडलाय तो बस किटचे विषय घेऊन फिरतोय काय यार मग तुमचं कधी शूटिंग जंगलात प्रसाद तुमचं शूटिंग कधी जंगलात सुंदर परफॉर्मन्स तुमच्या प्राण्यांच्या भेंड्या तर अप्रतिम क्या बात है जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला सई विशाखा तू जेव्हा येतेस तेव्हा तुझी हिस्ट्री जिओग्राफी कशी दाखवतेस ग मला सांग म्हणजे ॲज अन ॲक्टर की तू नाही तसं नाही मला म्हणजे तू कशा प्रकारची व्यक्ती आहेस हे तुझ्या डायलॉग्सवरून कळतं विच इज सो अमेझिंग म्हणजे हे जर का करता आलं एवढ्या छोट्या स्पॅनमध्ये तर किती मजा येईल मी हा हे एक तुझ्याकडनं नक्कीच शिकून ते इम्प्लिमेंट करणार आहे त्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन आणि मला तुमच्या स्किटमधलं हे इन्सेप्शन असतं ना आत बाहेर वास्तव मग मध्येच ते खूप आवडतं खूप मजा येते त्याने आणि साधे साधे नेहमीप्रमाणे यार तुम्हाला काय आता सांगून बोलून कंटाळलो आज मी एक आवर्जून अजून काहीतरी बोलू इच्छिते सोनी मराठीशी माझं अतूट नातं निर्माण झालं आहे कारण मला हा शो म्हणजे स्ट्रेस बस्टर वाटतो जेव्हा मी या शूटला येते तेव्हा असं होतं की जी काही टेन्शन्स आहे जे काही म्हणजे काही विचारच डोक्यात येत नाहीत आणि तुम्ही इथे येऊन आम्हाला हसवता मला असं वाटतं की तुम्ही नकळत खूप पुण्य आपल्या पदरी घेत आहे आणि ते असंच घेत राहा तुमच्यामुळे आमचा दिवस सुखकर समृद्ध आणि खूप हॅपी जातो त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सोनी मराठी थँक्यू फॉर दिस मॅड जत्रा दॅट यू हॅव पुट अप वी आर एन्जॉईंग इट टू द कोर थँक्यू मस्त झाला परफॉर्मन्स सरपंच प्रसाद नेहमीप्रमाणे तुम्ही दोघेही लाजवाब एनर्जी टायमिंग परफेक्शन विषयाची मांडणी त्याला मिळालेलं बॅकग्राऊंड आणि बँडचाही सहभाग
फक्त मला एकच गोष्ट आवडली नाही की गौरवला ते कपडे घातले आणि ते वरती ते अस्वलाचं मुंडकं दिलं, ते नसतं दिलं तरी काय फरक पडला. पण ओव्हरऑल मजा आली, खूप मजा आली, ग्रेट. खरं तर तुम्ही भरकटला होता जंगलामध्ये, पण तुम्ही उत्तमोत्तम पंचेस टाकून आम्हाला हसवण्याच्या योग्य मार्गावर आणलं, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, अंगावर आलेली जबाबदारी, मग ती छोटी असो किंवा मोठी, ती पूर्ण करणं फार महत्वाचं असतं. आपल्या गौरवनी सुद्धा छोटी वाटणारी मोठी जबाबदारी अंगावर घेतली आहे. बघूया तो ती कशी पूर्ण करतोय. तुम्हाला लोटपोट हसवायला येत आहेत हास्य बुद्रुकचे तगडे विनोदवीर, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव आणि कोळीवाड्याची रेखा वनिता. हॅलो, ऐक ना, तुला तर माहिती आहे संजू रिलीज झाल्यापासून मला किती ऑफर्स येतात. पहिल्याच वाक्य. पण मी तुला खरं सांगू का, त्या मुलीशी माझी पर्सनली काहीच ओळख नाही. आईशप्पा सांगतो तुला, हो ती जस्ट माझी केसबुक फ्रेंड आहे. आईशप्पत मी तिला ओळखत नाही. शप्पत, अग ऐक ना, नको ना चिडू माझ्यावरती. ए पिल्लू, कशाला चिडतेस ग? ऐक ना, नको ना चिडू यार, प्लीज यार. हॅलो, एक एक मिनिट, एक मिनिट, कुणीतरी आलंय. ऐक ऐक, मी तुला करतो नंतर फोन. माझा फोन उचला प्लीज, उचला. हॅलो, मोरे. माझी लेक आहे वनी, मी जरा शॉपिंगला चालले, तर तिला तुमच्याकडे सोडून जाऊ का? ऐका ना वहिनी, थँक्यू. ऐका ना काय वनी, मला माझ्या मुलीसारखी आहे, ठेवायला काहीच हरकत नाहीये. मला खात्रीच होती तुम्ही असं म्हणाल म्हणून. चला वहिनी, ऐका ना वहिनी, ऍक्च्युली कसं आहे ना, माझा एक बिझनेस कॉल चालू आहे वहिनी. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुमचा बिझनेस कॉल वगैरे बघून वाटत नाही. पण नाही, एनिवे एनिवे, ती ना तुम्हाला अजिबात डिस्टर्ब करत नाही म्हणे. शांत बसशील ना बाळा, बघा किती गोड आहे माझी लेक. ती अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही. हा मी जाऊन येते. हा वहिनी, ऐका ना वहिनी, तिला घेऊन जा वहिनी. अय्या काय मस्त वाटलं. वहिनी वहिनी गेल्या. हॅलो वहिनी, कशी आहेस? मस्त, एकदम मस्त. तुला काही खायला देऊ का? नतो नतो. तुला खेळणी देऊ? नतो नतो. बर, तू शांत बसशील ना? अजिबात दंगा करायचा नाही. हा बस, तिथे बस, कपड्यावर खाली बस. शांत बसा, मी एक फोन करतो, अर्जंट कॉल करतो. अजिबात दंगा करायचा नाही. हे खराब काय होत? खराब नाही, खराब काय होतो वनी वाला. मी नंबर लायला गेला. हा मी एक फोन करतो. हा हॅलो पिल्लू, ऐक ना ऐक ना, मी काय म्हणतो, आपण जेव्हा डेटवर जाऊ ना, तेव्हा मी सगळं सॉल्व्ह करेन. हा ऐक ना, तू अजून चिडलीस? ए ऐक ना, ए बाळा ऐक ना, ए पिल्लू, ए बाळा ऐक ना, ए बाळा, हे पिल्लू बाळा. बाबा मला कशाला बोलवलं? एक मिनिट थांब. तुला नाही गौऱ्या, घरात कोण आहे? बाबा, ती मुलगी तुला बाबा का म्हणते गौऱ्या? नाही नाही, अगं माझ्या घरात नाही, लहान लहान मुलगी आहे, लहान मुलगी ही. बाबा एक मिनिट थांब ना बाळा, एक मिनिट थांब ना, माझा फोन चालू आहे, एक मिनिट थांबा. हॅलो, हा गौऱ्या, हा तू फसवलंस ना मला? नाही तू फसवलंस मला, तू खोटं बोलतोस. तुझं लग्न झालंय, तुला मुलगी पण आहे. गौऱ्या, आय हेट यू. गौऱ्या, आय हेट यू. सेम टू यू. सॉरी सॉरी, आय आय लव्ह यू टू, लव्ह यू टू. हॅलो, ए ठेवला तू? बाबा काय रे, कोण होतं? फोन ठेवला ग? कोण होतं? काय आय लव्ह यू तू कोण? आय हेट यू तू कोण? तू कोणासोबत बोलत होता? कोण होत? अरे बोल बोल. अगं अगं, ए जाडे, तुम्हाला बाबा का बोललीस ग? तू मगाशी माझ्या आईला बोलला की वनी माझ्या मुलीसारखी आहे, म्हणून मी बाबा बोलला तुला. म्हणून डायरेक्ट बाबा का बोललीस? म्हैस बैल बुद्धी. ए थांब थांब थांब, ए थांब, अरे थांब 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 थांब, हे नको काढते काढ. मला मैल बुद्धी कशी झाला बोल? अरे तुला
तुला अख्ख्या जगाची दृष्टी लागली पाहिजे साडे तेव्हा जाऊन तू बारीक होशील. ए थांब थांब मी पेपर आणतो थांब थांब थांब. तू चिडू नको बाळा तू चिडू नको. चिडलीस की मला भारी पडते. थांब वनी माझी गुणाची दुसऱ्यांना लागणार कुणाची कुणाची. बाळा तू शांत हो शांत हो जरा शांत हो. तुला भूक लागली भूक लागली तुला काय देऊ खायला. माझ्याकडे काय ये दंड दंग दंड 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 काय देतो हुशार आहेस की नाही. कसं जबरदस्त पाणी सुटलं. सगळे खाल्लेस खाल्ले सगळे. तुला माहित आहे देवाने आपल्याला दोन हात दिलेत त्याला बोट दिलेत बोट. एक 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 चणा खायचा होता जाणे. ए चक्की रिपेअरला बोलवा रे. बारे पाळा तसं नाही करायचं बाबा. काय मगाशी तू फोनवर बोलला डेट म्हणजे काय रे. बाळा डेट म्हणजे आहे ना काय रे. बाळा डेट म्हणजे डेट असते. तू काकूला बोलला आपण डेट वर जाऊया सगळं ठीक होईल म्हणजे कुठे जाणार. डेट म्हणजे काय माहित का आपण जे एखाद्याला मदत करतो ना त्याला डेट बोलतात. बघ तिची दीदी आहे ना ती खूप गरीब आहे. गरीब हो तिला खायला पण मिळत नाही. हो मग तिला डेट वर घेऊन जाणार आणि खायला देणार. ठीक आहे ठीक आहे. हा आणि डेट वर घेऊन जाणार म्हणजे माहितीये ना त्या बिचारीकडे कपडे पण नसतात ग. मग तिला ना खूप नवीन नवीन कपडे खरेदी करून देणार. हो मग ती श्रीमंत होणार मी भिकेला लागणार. त्याला म्हणतात डेट. डेट म्हणजे एखाद्याला मदत करणाराला डेट म्हणतात. हा हे बघ मी आता गप्प बसायचं. आता मी त्या दीदीला ना व्हिडिओ कॉल करतो. अजिबात आवाज करायचा नाही. बाबा परत केलं तर गळ्याला चावेल. सॉरी सॉरी. हॅलो हॅलो पिल्लू तुला मगाशी बोललो होतो ना किती बघ ती लहान मुलगी ती बघ इकडे इकडे बघ इकडे ती मुलगी नाही 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 गौऱ्या तू खोटं बोलतोस. तू फसवलंय मला. ती तुझीच मुलगी असणार ती तुझ्यासारखीच दिसतीये. अगे बाळा आम्ही फक्त स्किट साठी एकत्र आहोत ग म्हणून जरा मी सेम सेम दिसते बाकी असं काही नाहीये. हे ऐक ना ग हे माझं ऐक ना हे पिल्लू ऐक ना. ए नाही तू खोटारणार तू खोटारणार. तू ये माझ्या समोर. नाही ना तुझं टॅन टॅन कापलं ना तर बघ. ठेवला ठेवला फोन. अग जाणे जाणा कुठंतरी जाऊन वितळ ना. शपथ टेंगुळ आलं मला तुला नाही स्टेजला. असं करू नको. तू जर शांत बाळा शांत हो शांत हो शांत हो. मोठा श्वास घे घे मोठा श्वास आणखी मोठ. अरे ला श्वास घ्यायला सांगितलंय मला घ्यायला लागली. अगं श्वास तू शांत बसना बाळा जरा शांत बसना. ऐक ना मी काय करू मला सांग ना मी काय करू. मला सईताईला गिफ्ट द्यायला सांग ना. सांगू तुला माहित आहे सईताई गिफ्ट काय देते ते काय. नारळ टॉवेल टोपी सांगू द्यायला. सांगतो तुला गोष्ट सांग कुठली सांगू सांग. एलिस इन वंडरलँड इंग्लिश ते पण मी. एवढा कॉन्फिडन्स आहे तुला माझ्यावर. बाळा मला ना स्किट हा फक्त एकच इंग्लिश शब्द मला माहिती आहे. दुसरं काहीतरी विचार दुसरं काहीतरी. हा दुसरं मग हॅरी पॉटर. त्यासाठी मला मारावं लागतील चार क्वार्टर. मला दुसरं काहीतरी इंटरेस्टिंग सांग. इंटरेस्टिंग काय पण ते सांग. प्रसाद
खांडेकरची जीवन गाथा. कुणाची जीवन गाथा? ह्याची. अरे ह्याची काय जीवन गाथा आहे? अरे हा जगतो, हा जगतो. कोण म्हटलं? अरे हा जगला नाही, हा पसरलाय. याच्याबद्दल मी कशाला बोलू? अरे आय एम अ गौरव मोरे फ्रॉम फिल्टर पाडा संजू स्टार. मी कशाला बोलू याच्याबद्दल? चल हे खांडेकर, तू काय करतोस माहितीये ना? फक्त स्किट च लिखाण, बस. याच्याबद्दल मी काय बोलू? आय एम आय शाबाश. बघितलं, घाबरून आला. ऐसा सॉरी नको बोलू, आय एम सॉरी नको बोलू. इट्स ओके रे, इट्स ओके. लई बोललास आणि लई ऐकलं. आयुष्यात एकतरी विषय सुचलाय तुला कधी? प्रसादा, काही दिवसांपूर्वी याने मला फोन केला, बोला खांडेकर मला एक विषय सुचलाय. की मी वकील असतो, तिथं विषय संपलाय. जेवढं लिहिलंय तेवढं बोल, तेवढंच बोल. नको ना एवढं पर्सनल बोलू यार. माझ्या कानपड फोडी ना, स्क्रिप्ट शिवाय एक वाक्य बोललं. सॉरी प्रसाद यार, तूच तर यार आपल्याला तुझी लायकी मला आणि संजू वालांनाच कळली. चांगलं करत होतास म्हणून झाडा मागे ठेवलं नव्हतं, बोर केलं तर लगेच खेचता येईल म्हणून ठेवलं होतं. आता बघतो कोणता रायटर तुझ्यासाठी स्क्रिप्ट लिहितो. ए प्रसाद, ए प्रसाद, तू तर आपल्याला एकांकिकेत सुपरस्टार केला ना. बस बाण सुटला, आता कोणता रायटर लिहितो ना तेच बघतो. अरे सोड, एक नवीन रायटर आहे माझ्याकडे, तुम्ही जरी नाही लिहिलं तरी. कोण? धनश्री. पहिल्या एपिसोडला तिला सांगितलेलंस की माझ्यासाठी स्किट ला, ती अजून विचारच करते. बघतो कोणता रायटर लिहितो. बोल ना, बोल ना. खूप वेळ झालं मी शांत उभी आहे, माझं स्किट आहे माझं, मला बोलू दे, नाही तर कॅरेक्टर सुटेल. आता तू पकडलं असं वाटतंय तुला? तू तू याच्या मधली एक बोट पकड. का काय लिहिलं या बोटामध्ये? या बोटात लिहिलंय, प्रसाद खांडेकर माझा गुरु आहे, प्रसाद खांडेकर माझा सर्वस्व आहे. मग मी हे बोट पकडणार, ह्याच्यात काय लिहिलंय ते सांग. याच्यात मी तुला खाली बसवणार आणि घोडा घोडा खेळणार. प्रसाद खांडेकर माझा गुरु आहे, प्रसाद खांडेकर माझा सर्वस्व आहे, प्रसाद खांडेकर. सुंदर परफॉर्मन्स. जाणून घेऊया तुमचा हा परफॉर्मन्स आपल्या सरपंचांना कसा वाटलाय. प्रसाद, मला या परफॉर्मन्स मधलं सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर कॅरेक्टरायझेशन, आणि ते वनिता तुझं आवडलं. अप्रतिम कॅरेक्टर पकडलंस फ्रॉम स्टार्ट टू एंड. म्हणजे तो जेव्हा म्हणाला की तू पकडलंस असं तुला वाटतं, तेव्हा नकळत मी हो असं म्हणालो. इतकं परफेक्ट तू आज ते कॅरेक्टर पकडलं होतंस. त्याचे वेगवेगळे आवाज, त्याच्या मॅनरिझम्स, लहान मुलांच्या बोलण्याची पद्धती, लाजवाब. मध्येच ही एक सिरियस नोट आली, ही मला आज खूप आवडली, खूप भावली, आणि त्याकरता तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सई, वनिता तू आज खूप कुचडू कुचडू दिसतीयस. कुचडू? खूप गोड दिसतीयस, आणि ॲज युजली तू अमेझिंग कॅरेक्टर पकडून ठेवलं होतंस. मला आवडतेस तू प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, आणि प्रत्येक कॅरेक्टरमध्ये जेव्हा तू येतेस तेव्हा काहीतरी एक आठवण ठेवून जातेस, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सगळी कॅरेक्टर्स छान डिफरेंशिएट होऊन ती लक्षात राहतात, त्यामुळे तुझं विशेष कौतुक. विशाखा, 2 मिनिटं आलीस पण काय मजा आणवलीस, क्या बात आहे, आय लव्ह यू. इथून एकच जुजबी तुला. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता जाणून घेऊया गुण. सई, प्रसाद, साडेआठ. तुम्ही कमाल आहात आणि तुम्ही कमाल परफॉर्मन्सेस आम्हाला देणारच आहात, याबद्दल काही शंका नाही. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. 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 मंडळी, आजचे सगळेच परफॉर्मन्सेस खूप धमाकेदार झाले, त्याबद्दल खरंच त्याचं सगळं श्रेय गावकऱ्यांना आणि त्यांच्या इनामदारांना जातं. आणि त्यांच्या परफॉर्मन्सला आपल्या संगीतानं साथ चढवणाऱ्या आमिर हळकर वाजंत्रीवाले आणि मंडळींचे खूप कौतुक. मला 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 या क्षणी काहीतरी बोलू असं वाटतंय जर तुझी परवानगी असेल तर. सर, गेल्या कित्येक एपिसोड पासून मी ऑब्झर्व करतोय एका पर्टिक्युलर एका माणसाला,
आणि जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते की तू प्रत्येकाचं कौतुक करतेस, प्रत्येकाचा गौरव करतेस, त्यांच्याबद्दल चांगलं बोलतेस, तेव्हा त्या माणसामध्ये काय काय बदल होत जातात ते मी फार ऑब्झर्व करतोय पहिल्या एपिसोडपासून, आणि आज मला राहत नाहीये, मला ते परफॉर्म करून दाखवायचं आहे जर तुझी परवानगी असेल. प्लीज सर, प्लीज, थँक्यू, प्लीज या. क्या बात है, जोरदार ताड्या. ज्या माणसाबद्दल मी बोलतोय त्या माणसाला मी इथे येण्याची विनंती करतो, कारण मला त्याच्या जागी जाऊन बसायला लागणार आहे. आमिर हाडकर, प्लीज या. आता काही क्षण मी आमिर हाडकर आहे असं आपण समजूया. ओके, तर जेव्हा तू नाव घेतेस की बाबा स्वागत करूया कॅप्टनचं, जोरदार टॅनी स्वागत करूया हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या इनामदारांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं. जोरदार टॅनी स्वागत करूया बेधडक बिनधास सई तांबडकर यांचं. त्याचप्रमाणे खट्याळ मिश्किल प्रसाद ओक यांचं. जोरदार टाळणी स्वागत करूया आमिर हाडकर वाजंत्रीवाले आणि मंडळींचं. अरे आज मला राहवलंच नाही, म्हणजे आज म्हणजे बरोबर आहे की नाही? जस्ट एक गंमत होती, पण कमाल कमाल साथ आहे तुझ्या आणि तुझं कॉन्ट्रीब्युशन या शो मध्ये अत्यंत महत्वाचं आहे आमिर. सही बात, थँक्यू सरपंच. आणि मंडळी ह्याच बरोबर आपला खळखळून हसण्याचा हॅपी अवर संपत आलाय, पण तुम्ही काळजी करू नका, कारण उद्याच्या भागात आम्ही पुन्हा एकदा धमाल कॉमेडीचा रिचार्ज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. बघूया उद्याच्या भागात हास्य बुद्रुकने टाकलेल्या पंचेसना हास्य खुर्द काय रिटर्न पंच टाकतायत, या हसवणुकीच्या वॉरमध्ये कोण मारतंय बाजी, कोण घेऊन जातात मानाचे फेटे आणि होत आहेत कॉमेडीचे जहागीरदार. तेव्हा मंडळी भेटूया उद्या रातच्याला ह्याच वक्ताला. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा.